नमस्कार, आपण आत्ता गुहागर हायस्कूलमध्ये आलो आहे. या गुहागर हायस्कूलमध्ये एकूण 2 मतदान केंद्र इथे असतात नेहमीच. आत्ता ही दोन्ही मतदान केंद्र ही सजवलेली आहेत. जर आपण गुहागर हायस्कूलकडे समोर त्यांच्या तोंड करून उभं राहिलो तर हे जे उत्तरेकडचं मतदान आहे, मतदान केंद्र आहे, हे मतदान केंद्र आहे हे अपंगांसाठी समर्पित असं हे मतदान केंद्र आहे. या ठिकाणी रॅम्प आहे, या रॅम्पवरून कोणताही दिव्यांग व्यक्ती, कोणतीही अपंग व्यक्ती ही थेट मतदान केंद्रावरती जाऊन मतदान करू शकते अशी इथली व्यवस्था आहे. आणि या इमारतीच्या समोर उभं राहिल्यानंतर दक्षिणेकडचं मतदान केंद्र जिथे आत्ता पोलीस कर्मचारी आहेत, त्याच्यानंतर अन्य कर्मचारीही इथे आपल्याला दिसत आहेत, हे महिलांसाठी समर्पित असं हे मतदान केंद्र आहे. या दोन्ही मतदान केंद्रांची सजावटीची तयारी ही सुरू आहे. अजूनही फ्लेक्स, बॅनर अशा अनेक गोष्टी या ठिकाणी लागायच्या आहेत. पण उद्या सकाळी जेव्हा मतदान करण्यासाठी मतदार इथे येतील त्यावेळेला एक खऱ्या अर्थानं लोकशाहीचा उत्सव गुहागरमध्ये सुरू झाला आहे असं आपल्याला लक्षात येईल. हे सर्व महिला अधिकारी इथल्या मतदान केंद्रावरती काम करणार, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की या मतदान केंद्राचं महत्त्व काय. या मतदान केंद्राचं महत्त्व म्हणजे काय, इथे सर्व लेडीज प्रॉपर कर्मचारी आहेत, ते काम करणार आहे. त्याच्यामुळे एक चांगला संदेश जातोय की पुढे जे लेडीज जे आहे म्हणजे त्यांच्यासाठी म्हणजे आदर्श म्हणून हा बूथ आम्ही समर्पित केला. मॅडम तुम्ही काय सांगाल, ज्या महिला मतदानासाठी उदासीन आहेत त्यांना देखील जर कळलं असं की बूथमध्ये सगळ्या महिला आहेत तर त्यांनाही उत्साहून मतदानाच्या टक्क्यामध्ये नक्कीच वाढ होईल आणि त्यांना आत्मविश्वास येईल. मनाली मॅडम, हा संपूर्ण बूथ सर्व महिला चालवत आहेत, त्याचं नाव सुद्धा सखी मंच आहे. आणि आम्हाला फार अभिमान वाटतं की या राष्ट्रीय कार्यामध्ये आम्ही सर्व महिला हिरिरीने भाग घेऊन संपूर्ण बूथ महिला चालवतो आणि हा महिलांसाठी गौरवाचा दिवस आहे असं मी म्हणतो. केवळ मतदान केंद्रावरतीच अधिकारीच फक्त महिला आहेत असं नाही, तर इथे जी सुरक्षेची व्यवस्था आहे त्या पाहणाऱ्या सुरक्षाकर्मी, पोलीस अधिकारी त्यासुद्धा महिला आहेत. तर विशेष म्हणजे त्या गुहागरमध्ये पालघरमधून आलेले आहेत. नमस्कार, मी सुरेंद्र टेकाळे, आताच तुम्ही नोडल ऑफिसर 264 गुहागर मतदारसंघात, आताच तुम्ही आमच्या मतदान अधिकाऱ्यांशी बोललेले आहात, यावरून आपल्याला नक्कीच कळतं आहे की हा संपूर्ण जे मतदान केंद्र आहे महिला चलित मतदान केंद्र आहे. महिलांचा सहभाग वाढावा, महिलांनी हिरिरीने या लोकशाहीच्या मोठ्या पर्वात भाग घ्यावा आणि महिलांचं सशक्तीकरण याप्रमाणे आपल्याला दिसून येते. आणि सगळं जे केंद्र चालवणार आहे महिलाच चालवणार आहे, इव्हन जे सुरक्षा रक्षक आहे त्या महिलाच आहे. या निमित्ताने आम्ही भारतीय निवडणूक आयोग महिलांचा गौरव करतो आहे, या निमित्ताने आम्ही ते प्रयत्न करतो. ओके, थँक्यू सर. जसा महिलांसाठी सखी मंच असा मतदान केंद्र आहे, तसंच मगाशी म्हटल्याप्रमाणे इथे अपंगांना समर्पित असलेलं, दिव्यांगांना समर्पित असलेलं मतदान केंद्र आहे. या मतदान केंद्राचं वैशिष्ट्य असं आहे की या ठिकाणी असणारे सर्व कर्मचारी हे सुद्धा दिव्यांग आहेत. आपण त्यांच्याशी सुद्धा, ह्या अधिकाऱ्यांशी सुद्धा बातचीत करूया. नमस्कार, मी प्रिसाइडिंग ऑफिसर, दिव्यांग कर्मचाऱ्यांचा जो बूथ आहे आणि हे पण सर जे आहेत ते पण दिव्यांग कर्मचाऱ्यांचा जो बूथ आहे त्या ठिकाणी PO म्हणून काम करत आहेत. प्रामुख्याने काय असतं की अपंग कर्मचारी म्हणण्यापेक्षा दिव्यांग कर्मचारी जो असतो तो मतदान केंद्रावर येण्यासाठी अनुत्सुक असतो, कारण त्याला येण्या जाण्याच्या सोयी किंवा तत्सम अडचणी असतात. आणि त्याचबरोबर अपंग कर्मचारी या सदराखाली अपंग कर्मचाऱ्यांना बऱ्याच वेळा नेमणूक दिली जात नाही ॲज अ PO किंवा कुठल्याही कर्मचारी म्हणून. परंतु या बूथचं वैशिष्ट्य असं सांगता येईल की आम्ही जे सगळे कर्मचारी आहोत ते दिव्यांग कर्मचारी आहोत, म्हणजे प्रिसाइडिंग ऑफिसरपासून अगदी पोलिंग ऑफिसर नंबर 3 पर्यंत. आणि हा आम्ही हा संपूर्ण बूथ सांभाळणार आहोत आणि यशस्वीपणे सांभाळणार आहोत अशी आम्हाला खात्री आहे. यातून आम्हाला संदेश द्यायचा आहे की हा दिव्यांग कर्मचाऱ्यांचा सन्मान देखील आहे आणि दिव्यांग जे मतदार आहेत, अपंग जे मतदार आहेत त्याला पण या मतदान केंद्राकडे आकृष्ट करण्याचं काम आम्ही या माध्यमातून करतो आहोत असं मला वाटतं. धन्यवाद, धन्यवाद. तुम्हाला सगळ्यांना उद्याच्या लोकशाहीच्या महोत्सवासाठी शुभेच्छा. थँक्यू.